नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेजच्या सहाव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर वर आय बटनमध्ये इथे तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचे उत्तर मी नक्कीच देईल तर चला सुरू करू सर्वात पहिले जे मी काल तुम्हाला शाहू महाराजांबद्दल इतिहास सांगितला होता त्यामध्ये थोडी एक चूक होती तर ती इथे तुम्ही बघू शकता तर शाहू महाराजांचा इतिहास याप्रमाणे आहे शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला होता आणि त्यांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीसमध्ये झाला होता छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू चौथे शाहू या नावाने ते प्रसिद्ध होते त्यांचे पूर्ण नाव छत्रपती शाहू महाराज भोसले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव आबासाहेब घाटगे असे होते आणि त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करू सर्वात पहिला प्रश्न आहे आजचा सर्वात पहिला प्रश्न आहे आपला जागतिक पोस्ट दिन म्हणजेच जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक टपाल दिन हा नऊ ऑक्टोबर या रोजी साजरा केला जाते आणि जागतिक टपाल दिनाची सुरुवात अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये स्वित्झर्लंड इथून झाली होती त्यानंतरचा प्रश्न सॅनिटायझर व मास्क दर नियंत्रण करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर सॅनिटायझर व मास्क ह्याचे दर नियंत्रण करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे तर चला महाराष्ट्राबद्दल थोडी माहिती घेऊ आपण तर महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ म्हणजेच महाराष्ट्र दिनी झाली होती महाराष्ट्राचे क्षेत्रपट तीन लाख सात हजार सातशे तेरा वर्ग किलोमीटर आहे आणि वर्ग मिलमध्ये जर मोजलं तर एक लाख अठरा हजार आठशे नऊ एवढं वर्ग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर एवढी आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आयुर्वेदिक संशोधनाला चालना देण्यासाठी व विकसित करण्यासाठी ऑल इंडिया आयुर्विज्ञान संस्थानाने पुण्या संस्थेशी करार केला तर आयुर्वेदिक संशोधनाला चालना देण्यासाठी व हो त्याचा विकास करण्यासाठी ऑल इंडिया आयुर्वेदिक संस्थान म्हणजेच एम्सने अमिटी युनिव्हर्सिटी ऑफ इंडियन मेडिसिन्स या संस्थेशी करार केला तर एम्सबद्दल आपण थोडी माहिती घेऊ तर एम्सची स्थापना एक ही एकोणीसशे बावन्नमध्ये झाली होती भारतातील काही महत्त्वाचे एम्सचे नाव मी खाली दिलेले आहे ते एम्स दिल्ली एम्स भोपाल एम्स भुवनेश्वर एम्स जोधपूर पटना रायपूर आणि ऋषिकेश सोबतच त्यांचे स्थापना वर्ष त्यांचे राज्य आणि त्यांचे शहरपणे तुम्ही दिलेलं आहे जसं नवी दिल्ली हे दिल्लीमध्ये आहे भोपाल एम्स हे मध्य प्रदेशमध्ये येते म्हणजेच भोपा मध्य प्रदेशमधील भोपाल शहरामध्ये येते पुढे तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला या पी पी टीसाठी मी टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे ते चॅनल जॉईन करा तिथून तुम्हाला हे सगळे पीपीटीज पी मिळून जाईल केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नरपदी कुणाची निवड केली तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नरपदी ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये एम राजेश्वरराव यांची निवड केली तर रिझर्व्ह बँकेबद्दल थोडी माहिती घेऊ आपण तर रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये म्हणजेच भारत स्वातंत्र्य होण्याची आधीच झाली होती आणि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे बँकेने शैली आणि दृष्टिकोने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेतलेले आहे त्यानंतरचा प्रश्न दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा तृतीय म्हणजेच तिसरा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर चीन येते आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका येते त्यानंतरचा प्रश्न भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लागलेली आहे तर भारताला पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे भारताच्या कोणत्या भागात हिवाळ्यात पाऊस पडतो तर भारताच्या पूर्व किनारपट्टीला हिवाळ्यात पाऊस पडतो त्यानंतरचा प्रश्न कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आहे तर लोणार या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आहे सरोवराची सरासरी खोली एकशे सदोतीस मीटर एवढी आहे त्याचे स्थान बुलढाणामध्ये आहे बुलढाणा हे महाराष्ट्रामध्ये येते आणि त्याचे पृष्ठभाग एक पॉईंट एक तीन चौरस किलोमीटर एवढे आहे जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर जगातील सर्वात मोठे धरण हे भाकरा नांगल आहे तर भाकरा नांगल धरणाबद्दल थोडी माहिती घेऊ भाकरा नांगल धरणाचे अधिकृत नाव गोविंदसागर असे आहे धरणाचे उद्दिष्ट म्हणजे धरण कशासाठी बनवण्यात आलं होतं तर धरण आहे सिंचन जलविद्युत निर्मिती सिंचन आणि जलविद्युत निर्मिती करता बनवण्यात आलं होतं हे धरण सतलज नदीवर आहे या धरणाचे स्थान बिलासपूर येथे आहे त्याची लांबी पाचशे वीस एवढी आहे त्याची उंशी दोनशे सव्वीस रुंदी एकशे एक्क्याण्णव एक एवढी आहे त्याची बांधकामाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली होती त्याचे उद्घाटन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाले ओलिताखाली क्षेत्रफळ म्हणजेच या धरणामुळे किती क्षेत्रफळ इथं खाली आले तर दहा दशलक्ष एकर एवढे क्षेत्रफळ या धरणामुळे उलटाखाली आलेले आहे या जलाशयाची क्षमता नऊ पॉईंट एकशे चाळीस किलोमीटर क्यूब एवढी आहे जलसंधारण क्षेत्र हे चौपन्न हजार नऊशे ऐंशी किलोमीटर वर्ग एवढा आहे आणि क्षेत्रफळ हे एकशे अडुसष्ट पॉईंट तीन किलोमीटर वर्ग एवढे आहे त्यानंतरचा प्रश्न राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणा विभागात होते तर राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न कमी होते कारण व्हिडिओला पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि काहीतरी कमेंट खाली करा जे जेणेकरून जास्तीत जास्त व्ह्यू येईल आणि मी त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न पण टाकायला सुरुवात करेन धन्यवाद